सो प्रीवियस लेक्चर मध्ये अपन बघितलं की व्हॉट इज ॲरे अँड टाईप्स ऑफ ॲरे अँड देन टाईप्स ऑफ ॲरे मध्ये फर्स्ट टाईप बघितलेला सिंगल डायमेन्शनल ॲरे अँड हाऊ टू क्रिएट सिंगल डायमेन्शनल ॲरे अँड हाऊ टू डिक्लेअर द व्हॅल्यू ऑफ अन ॲरे ॲट द टाईम ऑफ डिक्लरेशन अँड यूजिंग हाऊ टू ट्रॅव्हल्स द array value using for loop and for each loop. So today we have to discuss second type of array, multi-dimensional array. It is also known as rectangular array, and it can be two or three dimensional. The data stored in tabular form, that is using that is row and column form, which is also known as matrix. So how to create multi-dimensional array bagayte declaration of two dimensional array first how to declare two dimensional array int use square bracket inside square bracket can comma two dimensional array so it use kay karayche single comma the name of array is equal to new int then specify size as 3, 3 two dimensional array so we can size specify the size 3, 3 so kay honar 3 by 3 array how to declare three dimensional array we can use int then square bracket madhe press karayche 2, so 2 commas use kelet baga then name of array is equal to new operator new int and specify three dimensional array so three size specify karayche 3, 3 okay so kay create hoil three dimensional array create so what is multi dimensional array is also known as rectangular array it can be two dimensional or three dimensional the data stored in tabular form row or column so which is also known as matrix सो एक एक्झाम्पल बघूया मल्टी डायमेन्शनल ॲरेचं मग इथे ॲरे डिफाईन केलं आहे टू डायमेन्शनल ॲरे आय एन टी यूज कॉमा नेम ऑफ ॲरे न्यू आय एन टी 3 by 3 ॲरे क्रिएट केलं आहे सो स्टार्टिंग 0 and 1 पोझिशनला व्हॅल्यू असाईन केली आहे 10, 1, 2 स्पेसिफाय केली आहे काय 20, 2, 0 स्पेसिफाय केली आहे 30 पोझिशनला दॅन आता इथे टू डायमेन्शनल ॲरे आहे सो वी टू फॉर लूप टू प्रिंट ऑर ट्रॅव्हल्स द ॲरे सो फर्स्ट फॉर लूप घेतलं आहे फॉर आय एन टी आय इज इक्वल टू 0 ॲरे इंडेक्स स्टार्ट विथ 0 सो आय व्हेरिएबल घेतलं इनिशियलाइज विथ 0 आय लेस दॅन 3 डायमेन्शनल सॉरी साईज काय ॲरेची 3 आहे सो 3 घेतलं आहे आय प्लस प्लस then z is equal to 0 z less than 3 and z plus plus and print kasa kela array baga console.write like arr of I comma z mhanje kay hoil 0 1 0 2 0 3 nantar 1 1 1 2 1 3 2 1 2 0 2 1 2 2 2 2 3 ह्या प्रमाणे का होईल ॲरे च्या व्हॅल्यू काय होतील प्रिंट होतील सो फायनल आउटपुट काय असेल 0 10 0 0 0 20 3 30 0 0 तर 0 0 फर्स्ट 0 1 काय व्हॅल्यू आहे 10 आहे सो 10 0 1 तर ही 0 0 पोझिशनला स्टार्टिंगला 0 0 पोझिशनला काय व्हॅल्यू डिक्लेअर केली नाही सो तिथे काय प्रिंट झालं सो 0 0 पोझिशनला आपण काय व्हॅल्यू दिली सो तिथे प्रिंट काय झालं डिरेक्टली 0 देन 0 1 पोझिशनला आपण काय व्हॅल्यू दिलेली 10 देन अगेन 0 2 पोझिशनला काय दिलेली काय तर नाही सो अगेन काय झालं 0 0 1 0 पोझिशनला काय दिलेली व्हॅल्यू नाही सो 0 1 1 नाही दिली सो इट प्रिंट 0 1 2
टू ला काय दिलेली आपण 20 वैल्यू, सो 20 प्रिंट झाले. देन टू झिरोला काय दिलेली 30, टू वनला काय दिली नव्हती अँड टू टूला पण काय दिली नव्हती, सो 00 प्रिंट झालं. सो फायनल आउटपुट इज दिस. नेक्स्ट बघूया आपण डिक्लरेशन अँड इनिशियलायझेशन ॲट द सेम टाईम. जस्ट लाईक सिंगल डायमेन्शनल ॲरे इथे पण काय आहे, थ्री वेज आहेत टू डिक्लेअर मल्टी डायमेन्शनल ॲरे ॲट द टाईम ऑफ डिक्लरेशन. फर्स्ट वे इज युझिंग साईज, स्पेसिफाईड विथ साईज अँड युझिंग न्यू ऑपरेटर. बघा आय एन टी दॅन specified comma arr is equal to new int 33 is equal to, we can use curly brace. The curly brace means 3 by 3 array, so value kasha specify karayche. So first 3 value declare kasha karayche, eka square bracket madhe 1 2 3 eka, then separate divide with comma, then 4 5 6 then separated with again comma and 7 8 9 acha 3 by 3 total 9 values kay kele specify kele. Okay, second way we can omit the size omit kele jar ite fakt kay dyava lagel comma ite. Okay, and we can also omit new operator and size, then कम्प्लिटली काय होईल न्यू ऑपरेटर आपण हा एवढा पार्ट काय करू तो ओमिट करतो आहे. सो डिरेक्टली काय करणार, व्हॅल्यू स्पेसिफाईड करणार ॲरेच्या इन कर्ली ब्रेसेसमध्ये. ओके, दीज आर थ्री वेज. ओके, सिमिलरली बघा एक ॲरे इथे डिक्लेअर केला आहे अँड त्याचे व्हॅल्यू काय केले आहेत, प्रिंट केले आहेत युझिंग फॉर लूप अँड टू फॉर लूप दिली आहे. And same as 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, इथे प्रिंट केलं. ओके, दिस इज मल्टी डायमेन्शनल ॲरे. सो मल्टी डायमेन्शनल ॲरे इट्स नोन ॲज रेक्टँग्युलर ॲरे अँड इट कॅन बी टू डायमेन्शनल ऑर थ्री डायमेन्शनल अँड डेटा स्टोर्ड इन टेब्युलर फॉर्म, दॅट इज रो अँड कॉलम, विच इज ऑल्सो नोन ॲज मॅट्रिक्स. Then how to declare multi-dimensional array using square bracket and using a new operator specified with size. Then ek example baghitlela apan two dimensional array cha. Then how to declare an initialize the multi-dimensional array at the time of declaration. There are three ways to declare. First one is using new operator, then second one is new operator with size, second one is using new operator and omit the size, and third one is can omit new operator and size. That's like example baghitlela apan. So next type of array is jack array. So jack array is also known as array of array because its elements are arrays. The element size of jack array can be different. So what is jack array? Jack array is array of array. So how to declare jack array? int use double square bracket open and close, then square bracket open and close. The name of array arr is equal to new int specified size, and it is a two dimensional array, so it is double kay karayche, so two elements size, so two elements two square bracket kay karayche open karayche. Then how to initialize on jack array.
इथे बघा आपण किती घेतले, टोटल एलिमेंट्स 2 घेतले आहेत. सो 2 घेतले आहे, सो आपल्याला 0 अँड 1 त्याची पोझिशन काय असणार आहे, 0 अँड 1. सो 0 पोझिशनला टोटल किती, तर 2 साईज आहे ॲरे एलिमेंटची, सो 0 अँड 1. सो 0 1 0ला किती, 0 पोझिशनला किती एलिमेंट्स, इथे 4 डिक्लेअर केले, न्यू इंट 4. अँड 1 पोझिशनला किती, न्यू इंट 6. 6 काय केले आहेत, एलिमेंट्स डिक्लेअर केले. सो नेक्स्ट फिल एलिमेंट्स, मीन्स एलिमेंट्स कसे डिक्लेअर करायचे आहेत. 0 सेम एज जसं मागे मागचं मल्टी डायमेन्शनल अँड सिंगल डायमेन्शन ॲरेमध्ये बघितलं, युजिंग न्यू ऑपरेटर. इथे आता फर्स्ट ए आर आर ऑफ 0, मीन्स त्याचे किती पण व्हॅल्यू घेतलेले, 4 साईज. सो 4 व्हॅल्यू काय केलं आहे, इथे घेतले आहेत इन कर्ली ब्रेसेस डिक्लेअर केले आहेत. अँड सेकंड ए आर आर ऑफ 1मध्ये किती, टोटल 6 व्हॅल्यू डिक्लेअर केले. सो डिरेक्टली एक्झाम्पल बघूया. फर्स्ट ॲरे डिक्लेअर केला आहे जॅक ॲरे, INT ओपन अँड क्लोज स्क्वेअर ब्रॅकेट 2 टाइम यूज केला आहे. देन न्यू इंट 2 अँड 2 साईज स्पेसिफाय केले. सो 2 साईज स्पेसिफाय केले, त्याच्यामुळे आपण काय घेणार, 2 ॲरे एलिमेंट्स घेणार आहोत, म्हणजे 2 टोटल ॲरे घेणार आहोत. म्हणजे ॲरे ऑफ ॲरे मीन्स कॉल्ड ॲज जॅग ॲरे. सो टोटल वी कॅन क्रिएट 2 ॲरे. सो त्याच्यासाठी इथे काय घेतलं आहे, ए आर आर ऑफ 0, म्हणजे 0 पोझिशनला एक ॲरे क्रिएट केला, त्याचे एलिमेंट्स किती, 1 2 3 4 अँड 4 एलिमेंट्स काय घेतलेत, 11 21 56 अँड 70, असे टोटल 4 एलिमेंट्स घेतले. अँड ए आर आर ऑफ 1 ॲरेमध्ये किती घेतले, टोटल 6 एलिमेंट्स. हे 6 एलिमेंट, आता हे जे काय ए आर आर ऑफ 0 अँड 1 ॲरे प्रिंट करायचं असेल, तर वी कॅन यूज फॉर लूप. आता फॉर लूप कसं यूज करायचं आहे, तर फॉर ॲरे इंडेक्स स्टार्ट विथ 0, सो आय इज इक्वल टू 0 डिक्लेअर. देन आय लेस दॅन ए आर आर ऑफ लेंथ, म्हणजे ॲरे ऑफ लेंथ फाइंड. देन आय प्लस प्लस, देन इनसाइड अजून एक फॉर लूप घ्यायचं आहे, जे इज इक्वल टू 0. देन जे लेस दॅन ए आर आर आय आय ऑफ आय, म्हणजे आता काय, ह्या 0 अँड 1 ची पोझिशन फाइंड आउट करून ह्याचे व्हॅल्यू आपल्याला प्रिंट करायचे. सो अप टू तेवढी काय करावी लागेल, आपल्याला लेंथ फाइंड आउट करावी लागेल, 2 दिली आहे तिची. मग सो त्याच्यासाठी काय घेतलं आहे, ए आर आर ऑफ आय डॉट लेंथ लेस दॅन ए, जर अप टू लेस दॅन असेल तर काय होणार, तोपर्यंत कंडिशन चेक होणार. देन जे प्लस प्लस अँड प्रिंट काय होणार, ए आर आर ऑफ आय जे, त्याचे जे काय हे एलिमेंट्स आहेत ते काय होतील, मग 0 अँड 1 हे जे काय त्याचे व्हॅल्यू असेल ते काय होतील, प्रिंट होतील. अँड फायनल आउटपुट काय असेल, 11 21 56 78 42 61, म्हणजे सेकंड ॲरे हा काय, 37 41 59 63, फर्स्ट ॲरे अँड सेकंड ॲरे काय होईल, प्रिंट होईल. सो व्हॉट इज जॅक ॲरे, जॅक ॲरे इट्स ऑल्सो नोन एज ॲरेज ऑफ ॲरे बिकॉज इट्स एलिमेंट्स आर ॲरेज अँड द साईज ऑफ द जॅक ॲरे कॅन बी डिफरंट. सो थँक्यू.